वेगवेगळ्या गटांद्वारे प्रदर्शन केलं जात आहे. एक गट साहित्यिकांच्या समर्थनात प्रदर्शन करते तर दुसऱ्या गटाकडून ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले त्यांच्या विरोधातही प्रदर्शन करण्यात येतात. आज दुपारी 12 वाजता साहित्य अकादमीची दिल्लीमध्ये एक बैठक होती आहे. देशभरातून साहित्यिक या बैठकीला येणार आहेत. MM कलबुर्गी यांची हत्या, देशातली वाढती असहिष्णुता या मुद्द्यावर 50 अधिक लेखकांनी पुरस्कार परत केलेत. पुरस्कार परत करण्याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. साहित्यिकांच्या समर्थनात आणि विरोधात असं दोन्ही गटांनी आज ही प्रदर्शनं केलेली आहेत. ये देश में साहित्यकारों का सम्मान न करना, और अगर हम लेखक कर लिख तो रहे ही हैं, हम क्या कर सकते हैं इस ऐसे माहौल के विरोध में जहां किसी को हमारी जान कब हम जिंदा हैं नहीं है. अघोषित इमरजेंसी क्या अघोषित जीवन के ऊपर प्रतिबंध लगा दिया गया, जिंदा रहने पर प्रतिबंध अब लग गया है. क्यों अवार्ड वापस कर रहे हैं, उनको इतनी चिंता क्यों हो रही है, करने दे दीजिए अवार्ड वापस. और भी लोग खड़े हैं लाइन में, बहुत सारे लोग, अनीता देसाई, विक्रम सेठ, बहुत सारे लोग हैं. वो कह रहे हैं कि भाई अगर आप अपना रवैया नहीं बदलते हैं, आप अगर संवेदनशीलता नहीं दिखाते हैं तो हम लौटा देंगे अवार्ड. ऐसे सम्मान का क्या फायदा जो अपमान साबित हो. उत्तर प्रदेश में दादरी में कुछ हुआ तो अखिलेश से क्यों नहीं पूछते कि भाई ये क्यों हुआ. अगर कर्नाटक में बुद्धिजीवी को मारा गया तो कर्नाटक सरकार कांग्रेस की है, उससे क्यों नहीं पूछते हैं कि वो क्या हुआ. ये सारा षड्यंत्र जो है ये किसी के आदेश पर, किसी एक विशेष नीति पर विरोध किया जा रहा है ताकि केंद्रीय सरकार बदनाम हो. हमसे बहुत छोटी आयु के, बहुत थोड़ा थोड़ा काम किए हुए लोगों को पुरस्कार दिया गया. साहित्य के अधिकार पुरस्कार यूँ कहिए कि बांटे गए, और जिनको बांटे गए उन्हीं के कहने पर आज वो लौटा रहे हैं, क्योंकि इसके पीछे भी निहित विचारधारा का स्वार्थ है. ये बात है, उनका विरोध करने के लिए हम सब लोग आए हैं. एकंदरीतच आज दुपारी 12 वाजता साहित्य अकादमीची दिल्लीमध्ये एक बैठक होती आणि त्या पार्श्वभूमीवर ही सगळी आंदोलनं होत आहेत. समर्थनात आणि विरोधात ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केलेले आहेत त्यांच्या विरोधात आणि समर्थनात ही आंदोलन झालेली आहेत. यावर आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर आहेत. रामराजे, 12 वाजता साहित्य अकादमीची ही बैठक होणार आहे, त्याआधी अशा प्रकारे आज आंदोलनं झालेली आहेत, काय नेमकं या बैठकीमध्ये आता चर्चा होणार आहे? बिल्कुल, ज्या साहित्यकारांनी, लेखकांनी, कवींनी पुरस्कार वापस दिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये साहित्यामध्ये सुद्धा राजकारण सुरू आहे, हेच म्हणणं आहे या सर्व साहित्यकारांचं. आणि त्यासाठीच, त्यांचा निषेध करण्यासाठी, त्यांचा विरोध करण्यासाठी साहित्य अकादमी दिल्लीमध्ये सर्व जमलेले आहेत. आणि देशभरातून या ठिकाणी आलेले आहेत साहित्यिक, आलेले आहेत लेखक, आलेले आहेत कवी, आलेले आहेत. आणि आता 12 वाजता बैठक होणार आहे. राजकारण ज्या प्रकारे सुरू आहे, मग पुरस्कार घेतलाच कशाला, अशा प्रकारचा सवाल सुद्धा केला जात आहे. विदेश दौरे केलेले आहेत, सरकारी अनुदान घेतलेलं आहे, आणि जर पुरस्कार जर वापस केला असेल सरकारला, तर ज्या ग्राहकांनी किंवा ज्या वाचकांनी पुस्तक घेतलेले आहेत त्या लेखकांची पुस्तकं पण वापस करायला पाहिजे का, असा सवाल केला जातोय. आणि त्याच्यामुळे आता साहित्यकारामध्ये 2 फूट निर्माण झालेलं दिसत आहे, एक पुरस्कार देणारे आणि पुरस्कार न देणारे. आणि आज त्या संदर्भातच बैठक आहे, यावर काय तोडगा काढावा या संदर्भात 12 वाजता बैठक आहे. आणि त्या बैठकीमध्ये निर्णय काय घेते साहित्य अकादमी हे पाहावं लागणार, कारण साहित्य अकादमीच्या अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद त्रिपाठी तिवारी यांच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक होणार. अगदी धन्यवाद रामराजे दिलेल्या माहितीबद्दल. याबाबतच्या ज्या ताज्या घडामोडी असतील त्या आपल्याकडून जाणून घेत राहू. रामराजे शिंदे आमचे दिल्लीतले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.